तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे आमदारांनी सांगावं असं राजेंद्र राऊत म्हणाले. तर बोलवा अधिवेशन कोणत्या आमदाराचा विरोध हे मराठ्यांना देखील कळेल असं प्रति आव्हान मनोज जरांत यांनी दिलंय. राहुल नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष यांना मी स्वतः एक पत्र लिहित आहे आणि मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत या ठिकाणी मागणी करत आहे. दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी. ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे. कळू द्या ना मराठ्याला बी कोणचा कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे. मग तो ओबीसीचा आमदार असेल नाही त्या मराठ्याचा असेल. पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा. हेच काम करा ना. दुसऱ्या काहीला काड्या करायचे हेच काम करायचं. मग हे अपेक्षित आहे ना मराठ्याला सुद्धा आम्हाला सुद्धा अपेक्षित देतेच. बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन आहे ती. हां चांगली मागणी आहे. बोलवा अधिवेशन तुमचं कोणचं आहे ती. आणि पडू द्या उघडे. आता हटू नका या शब्दापासून मागं.